नातेपुते येथील नीरा नदी पात्रातील पाण्यासाठी निरवांगी येथील शेतकऱ्यांनी अमरण उपोषण सुरू केले. सध्या शेतीसाठी व पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून शेती व जनावरे यांना पाणी नसल्यामुळे पाण्याच्या मागणीसाठी नातेपुते येथील निरवांगी येथे नीरा नदी पात्रात उपोषण करण्यात येत असून उपोषणाचा आजचा 5वा दिवस आहे. यामध्ये 3 उपोषणकर्त्यांची अवस्था गंभीर झाली असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. जोपर्यंत पाणी मिळत नाही तोपर्यंत उपोषण सोडणार नाही असा पवित्रा उपोषणकर्त्यांनी घेतला असल्याचे दिसून येत आहे. परंतु प्रशासन याची गंभीर दखल कितपत घेत आहे हे पाहणे गरजेचे आहे. आपण निर्वांगी या ठिकाणी आलेलो आहोत. निर्वांगी या ठिकाणी काही शेतकऱ्यांनी अनोख्य प्रकारचं या ठिकाणी उपोषण सुरू केलेलं आहे. पाण्यासाठी या ठिकाणी नदीच्या पात्रामध्ये या ठिकाणी निर्वांगीचे काही शेतकरी उपोषणाला बसले आहेत. आपल्यासोबत एक शेतकरी आहेत जे उपोषण करते. कशासाठी बसला आहात तुम्ही? आम्ही इथं नदी संपूर्ण 20-25 किलोमीटर कोरडी पडली. इथं कशालाही चिमणीला सुद्धा पाणी प्यायला नाही अशी परिस्थिती झाली. त्याच्यामुळं आम्ही 21 जण अमरण उपोषणासाठी बसलोय. आज आमचा उपोषणाचा 4वा दिवस आहे. पण शासन दरबारी कुठलाही निर्णय अजून आम्हाला होईना. आमच्यातले 4 माणसं आज अतिशय सिरियस आहेत आणि ते बारामतीला आणि पुण्याला ॲडमिट केलेले आहेत. तरी कुठलाही आमचा निर्णय होईना. शासन आमच्याकडे दुर्लक्ष करते. पाणी फक्त आमची मागणी एकच आहे की गुराला आणि जनावरांना इथं पाणी जेवढं मिळेल तेवढंच आम्हाला सोडा. तरी पण आमच्या कुठल्याही मागणीला अजून कुणीही निर्णय देना. सगळे येऊन अधिकारी वगैरे आम्हाला फक्त आश्वासनं देतात पण ठोस निर्णय काय अजून झाला नाही.